गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आहे आमचा इथं लास्ट डे. आज चेकआउट करायचं आहे. काल ऍक्च्युली खूप थकलो, त्यामुळे आल्यानंतर काही शूटिंगच केलं नाही. मी असं म्हणजे अक्षरशः सजेस्ट करेन की जर तुम्ही इकडनं म्हणजे माउंट अबूवर जर तुम्हाला गुजरातला जायचं असेल तर टेक प्रायव्हेट टॅक्सी अँड गो, बिकॉज आम्ही लोकल ह्याची अगदी उत्साहाने प्रवास करायला गेलो पण खूप म्हणजे खूप थकलो आणि त्यामुळे नंतरचं काही शूटिंग केलंच नाही. आज आता इकडे 10:30 चेकआउट आहे. आता ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे. ब्रेकफास्ट झाला की तयारी करू आणि लगेच निघू. बघूया, बहुतेक जमलं तर आम्ही इथले लोकल मार्केट आज परत एकदा फिरणार आहोत, कारण ट्रेन आहे संध्याकाळी 5 वाजताची. सो आता तिकडे जाऊ. चला आता तुम्ही पण आमच्याबरोबर. मस्त धुकं पडलेलं आहे, सकाळचं तर 7:15 झालेले आहेत आणि इतकं छान क्लायमेट आहे, हलकासा पाऊस पडतोय आणि थंडी तर एवढी आहे ना, रात्रभर आम्हाला फॅन सुद्धा लावायची खरं तर गरज नाही पडली, एवढी छान थंडी आहे. आणि मे महिन्यामध्ये असं क्लायमेट म्हणजे काय म्हणतो, खरंच छान वाटतंय. आणि आता पुढचा प्रवास सुरू होईल. आता तुम्हाला दाखवतो इथलं गार्डन वगैरे, आपण बघूया चला. आणि पाहिलं का मनश्री आमची बघायला गार्डन आधीच निघाली आहे. इतकं सुंदर वाटत होतं ना आज सकाळी सकाळी आणि वातावरण पण खूप छान होतं. झाडांना फुलं तर बघा काय वेगवेगळ्या प्रकारची आली आहेत, आपल्याकडे बघायला पण मिळत नाहीत अशा प्रकारची काही फुलं तर. या प्रॉपर्टीच्या गार्डनमध्ये एक मंदिर पण केलेलं आहे अंबा मातेचं, बरं का? झाडप्रेमी आहेत एकदम, एवढी झाडं लावली आहेत मस्त वाटत एकदम. इतक्या मस्त क्लायमेट मध्ये आपला फोटो तर पाहिजेच नाही का, त्यामुळे ही पोज बरं का. पाठी तुम्ही बघताय ना ते आहेत स्मॉल कॉटेजेस पण आहेत इकडे बरेच सारे. आणि आता पाऊस पण पडायला लागलाय बऱ्यापैकी, थोडा थोडा पाऊस पडतो आणि मस्त वाटतंय, छान वाटतंय एकदम. खूप छान वातावरण आहे इथलं, म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं यार. सो हे आहेत इथले मालक महिपाल माथुर, या इथल्या प्रॉपर्टीचे पूर्ण मालक आहेत. आणि ते आता आम्हाला इन्फॉर्मेशन देत होते की इको सेन्सिटिव्ह झोन, अच्छा इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून केलेला आहे. आणि आता इथे कन्स्ट्रक्शन करायला बेसिकली परमिशन नाहीये, म्हणजे ते म्हणतात त्यांचं घर आहे, खुद का घर आहे, फिर भी उसको रिपेअर भी नहीं कर सकते ऐसा है. सो देखेंगे हो जाए जल्दी. सब कुछ ठीक है ही. और अच्छा लगा आपका जगह, हमको बहुत अच्छा लगा. मैंने अच्छा ग्रीनरी है वो अच्छा लगा. आम्हाला खरंच खूप सॅड वाटलं हा यांचं ऐकून, कारण स्वतःची जागा असून सुद्धा तिथे साधं रिपेअरिंग करता येत नाही. हे ओनर आम्हाला सांगत होते अगदी स्वतःच्या रेसिडेन्शियल घराचं सुद्धा रिपेअरिंग करायचं असेल त्यासाठी पण परमिशन काढावी लागते. सकाळचा ब्रेकफास्ट सुरू आहे आता, पुरी भाजी सँडविच आणि असं सगळं मागवलंय. सो आता सकाळचे आता किती वाजले, 8:30 होत आहेत, तर आम्हाला 9:30 निघायचं आहे, त्याच्यामुळे आता तयारी सुरू आहे आमची. हॉटेलमध्ये सामान ठेवलं आणि आम्ही आता आलोय मार्केटमध्ये. हे आहे चाचा म्युझियम म्हणून दुकान. ह्या दुकानामधल्या वस्तू इतक्या सुंदर सुंदर आहेत ना, काही अगदी प्राचीन वस्तू पासून ते अगदी नवीन वस्तू सुद्धा सगळ्या अवेलेबल आहेत. तुम्हाला पण दाखवते बघा. हा आणि मला इथे मिळाला खूप सुंदर राजस्थानी आणि गुजरात साईडच्या बेडशीट्स. या चादरींची क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे बरं का. काय मस्त दुकान आहे ना लेडीजना, तर असं होईल की काय घेऊ आणि काय नको. दोन फ्लोअरचं खूप भव्य दुकान आहे हे. सो चाचांचे हे ओनर आहेत,
इनका रिसॉर्ट पण आहे इकडे. खूप छान ट्रीटमेंट आहे, खूप छान हे आहेत, सपोर्ट करणारे लोक आहेत. आपलं नाम सर? कंवर सिंह गुजराल. अच्छा, सो नाइस मीटिंग यू. थैंक यू सो मच. हमारी फैमिली बहुत सालों से मैडम आबू में है. अच्छा, दिस स्टोर इज इन ट्रैंक्वी 55. ये स्टोर हमारा 1955 से है और हम लोग 1947 से माउंट आबू में. दिस द ओल्डेस्ट शॉप इन आबू. गॉड ब्लेस यू. थैंक यू सो मच. थैंक यू सर. गॉड ब्लेस. और ये माउंट आबू का 7 ईयर जैसे याद कर चले जाएगा. आम्ही तिकडनं निघतानाच ड्रेस पण चेंज केले बरं का, कारण हे खूप कम्फर्टेबल होते. आम्ही इथे जेवायला आलोय, ट्रेन आहे त्यामुळे इथेच पटकन जेवून येतो आणि वर जाऊन सामान कलेक्ट करू. मी तुम्हाला बोलले ना की तुम्ही जा, बसने जाऊ नका. ती आयडिया याची होती, बसने जायची. 1.5 तासाचा प्रवास आम्हाला जवळजवळ 3-3.5 एका रिक्षामध्ये जवळजवळ 15 जण आम्ही होतो आणि त्या रिक्षाने आम्ही गेलो आहे. म्हणजे मनुष्यने पाय दाबून दिलेत. मी सिरियसली सांगते, त्याच्यामुळे तुम्ही लोकल बसचं तुम्हाला प्रवासाची जर सवय नसेल तर इथे जाऊ नका, कारण खूप क्राऊडी आहे आणि प्रवास खूप घाट असल्यामुळे इथं त्या बसमध्ये भीती वाटते. त्याच्यामुळे तुम्ही प्रवास असा करू नका. लंच नंतर पटकन जाऊन आम्ही सामान कलेक्ट केलं आणि मग लागलो परतीच्या प्रवासाला, कारण आता ट्रेन आहे आपली 5 वाजताची. फ्रेंड्स, एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आमची आरावली टू म्हणजे आरावली एक्सप्रेस आता कॅन्सल झाली आहे. सो आता इकडनं आम्हाला अबूवरनं बँड्राला जायला ट्रेनच नाही आहे. आणि आम्ही बरं झालं की आम्ही 3:30 आलो इकडे, 5ची ट्रेन होती आणि 3:30 आलो आणि आम्हाला समजलं. आणि मग भरपूर शोधाशोध झाली, सगळं झालं आणि राहुल जाऊन आला आहे. आम्ही याचं बुकिंग केलं वॉल्वोचं. 7 वाजताची बस आहे. मग 7 वाजच्या बसने मग आम्ही मुंबईला परत येऊ. म्हणजे खरं तर आता डबलपेक्षा जास्त तिकीट लागलं आहे, पण आता काय पर्यायच नाही आहे. म्हणजे असं झालं की इथे रात्रभर आम्ही स्टेशनवर बसू पण शकत नाही. रात्रभर म्हणजे रात्री 12:00 समथिंग दुसरं हे होतं. हो, 12 वाजता दुसरी बस आहे, पण इट इज बेटर टू गो अर्ली. आणि मेन म्हणजे असं झालं की आता इथे थांबून रात्री किंवा दुसरी ट्रेनसाठी बघायचं अचानक, म्हणजे करंट रिझर्वेशनमध्ये बघायचं तेही पॉसिबल नाही आहे, कारण 12-13 तासाचा म्हणजे 13 तासाचा तरी प्रवास आहे. तर म्हणजे मुंबईला जाण्यासाठी 13 तास प्रवास करावा लागेल. आता आम्ही खरंच म्हणजे एवढं टेन्शन आलेलं इथे आल्या जेव्हा समजलं तेव्हा, पण देवाच्या कृपेने बसचं बुकिंग मिळालं. आता थोड्याने बसकडे जाऊ, मग सांगतो तुम्हाला आता पुढचा तिकडाचा बसचा प्रवास कसा असेल त्याचं पण कळेल आता. सो फायनली 7:45 आमची बस आली आणि तुम्ही ही बस बघत असाल. छान स्लीपर कोच बस आहे आणि सगळीकडे कंपार्टमेंट्स आहेत स्लीपर कोच असल्यामुळे. छापी म्हणून झाला आहे तिथे. आता वॉल्व थांबलेली आहे रात्रीच्यासाठी. सो इथे आता रात्रीचं जेवण केलं. फार मोठं हॉटेल आहे पण तिथलं ऑथेंटिक फूड आहे. आम्ही नॉर्मल दाळ राईस वगैरेच खाल्लं, पण छान होते तिथे. आता पुढचा प्रवास सुरू होईल. आता रात्र आहे, आता वाजले किती, 9:30 झालेले आहेत रात्रीचे. सो आता बघूया, आता पुढचा प्रवास चांगला होऊ द्यायचा. बसचा प्रवास पूर्ण रात्रभर होता, तरी पण छानच झाला असं म्हणायला हरकत नाही, कारण आमची ट्रेन कॅन्सल झाल्यामुळे जे टेन्शन आलं होतं ते तरी निवारलं गेलं. आणि आता पोचलो आहे मुंबईला फायनली. इतकं बरं वाटतंय ना. जवळपास 11:30 होत आलेत आता आणि घरी जायची ओढ आहे. तुम्हाला कसे वाटले आमच्या अबूचे सगळे व्हिडिओज नक्की सांगा. नक्की रहा आमच्याबरोबर, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, ब्रह्मकुमारीचा व्हिडिओ राहिला आहे बरं का आमचा, तोही आम्ही करणार आहोत. त्यामुळे बाय फॉर नाऊ, सी यू सून फ्रेंड्स.